नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. अहमदपूर चाकूर मतदारसंघात अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने तिकिटासाठी धावपळ करीत आहे व पक्षश्रेष्ठींकडे तिकिटाची मागणी करीत आहे व शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात या भागामध्ये चालू आहे. हा मतदारसंघ अपक्षांचा बालेकिल्ला आहे. यामध्ये दरवेळी वेगळा उमेदवार निवडून येथील जनता देते. कोणत्याही उमेदवाराला दुसऱ्यांदा संधी न देणारा मतदारसंघ म्हणजे अहमदपूर मतदारसंघ. अपक्षांचा बालेकिल्ला म्हणून अहमदपूरची ओळख आहे. सध्याचे आमदार विनायकराव पाटील हे आहेत. 2014 मध्ये त्यांनी बाबासाहेब पाटील यांचा पराभव केला. ते अपक्ष उमेदवार होते. मतदारसंघाचा विचार केला तर 1986 नंतर सलग 2 वेळा आमदार कोणत्याही पक्षाचा किंवा अपक्ष सुद्धा झाला नाही. या मतदारसंघाचा हा सध्याचा इतिहास आहे. आमदार आपले अहमदपूरचे रनिंग आमदार विनायकराव पाटील जे आहेत ते अत्यंत लोकांना दबाड बोलून आणि एकदम असं खालच्या स्तराचं राजकारण ह्या तालुक्यामध्ये गेल्या 10-15 वर्षापासून ते करत आहेत. गेल्या विधानसभेच्या वेळेस मी ज्या गावचा खंडाळीचा आहे त्या खंडाळीमध्ये त्यांनी मारुतीच्या मंदिरावर उभा टाकून शपथ घेतली होती की लिंबोटीचं पाणी आपल्या खंडाळीला आणल्याशिवाय मी आपल्या गावामध्ये पाऊल देखील ठेवणार नाही. पण लिंबोटीचं पाणी सोडा त्यांनी कसलंच काही आणलेलं नाही. आणि आता 5 वर्ष संपल्यानंतर कुठं मी तर कुठंच आतापर्यंत कुठंच ऐकलं नाही की त्यांनी सर्वेचं उद्घाटन करायला खंडाळीमध्ये गेले होते. असा ह्या आणि इकडं आपल्या हडोतीला देखील त्यांनी लिंबोटीचं पाणी आणून देतो म्हणले होते. सिंदगीला मोठ्या सिंदगीला देखील लिंबोटीचं पाणी आणून देतो म्हणले होते. कोणत्याच प्रश्नाचं कोणत्याच अशी त्यांना उत्तर देता येत नाही म्हणून आता उगं भावनेचं राजकारण त्यांनी चालू केलेलं आहे. गेल्या जिल्हा परिषद सर्कल इलेक्शनमध्ये सुनेगाव सेंद्रीने मतदानावर बहिष्कार टाकला होता की त्यांना जो 16-17 किलोमीटरचा जो राऊंड मारून जे त्यांना जावं लागते सुमटणा मार्गे सरळ आनंदवाडीहून सरळ जाणारा जो रस्ता आहे 5-6 किलोमीटरमध्ये जे सुनेगाव येतं ते त्या सेंद्री गावानं बहिष्कार टाकला होता की आम्हाला हा रस्ता जोडून द्या, मन्याडवरचा हा रस्ता जोडून द्या. पण तिथं त्यांनी गेले नाही. आणि थावरा तंडा ते त्यांनी पण बहिष्कार टाकला होता. त्यांना आश्वासन देऊन त्यांचा बहिष्कार त्यांनी उठवला होता. मग आता सेंद्रीमधून आम्ही आणि आमची जिल्हा परिषदमधून आम्ही आमच्या सेस फंडामधून तिथं जे आम्ही आता रस्ता मंजूर केला आहे त्या सेस फंडाच्या उद्घाटनासाठी ते सुनेगावला जातात. म्हणजे कामं कुणाची आहेत, उद्घाटन कोण करतंय, काही नाही. त्यांना स्वतःचा तर फंड आणायचा नाही. आणि आमच्या जिल्हा परिषदमधून माझ्या मार्फत जे सेसमधून फंड आलेला आहे ह्या कामाचं उद्घाटन करण्यासाठी ते जात आहे. आज 5 वर्ष झालं निराधारची एकही संजय गांधी निराधार कमिटीचा अध्यक्ष त्यांनी निवडू शकले नाही. बऱ्याचशा गावामध्ये म्हातारे लोक आहेत ते त्यांना म्हणतात की बाबा आता आम्हाला विचारतात की बाबा हे आमच्या पगारी चालू नाहीत, पगारी बंद आहेत. पण इथं एकही आपल्याकडे असा अध्यक्ष त्यांनी एकही नेमला नाही, कोणत्याच कमिट्या त्यांनी करू शकलेले नाही. अशा असं असताना देखील सगळीकडे म्हणायचं मी एवढं विहिरी मंजूर केलो हे केलो हे फडणवीस सरकार असेल हे असेल. आज एकीकडं म्हणलं जातं की तुम्हाला प्रत्येक मजुराला हाताला काम दिलं जाईल. पण एकीकडं शासनाचीच कुट्टी मारलेली आहे की एका गावामध्ये 5 विहिरीपेक्षा जास्त विहिरी चालू नाही पाहिजे. मोठी मोठी गाव आहेत, शिरूळसारखं गाव असेल, खंडाळी असेल, खिनगाव असेल, हाडोळती असेल, अशा गावामध्ये 5 विहिरी कुणाला म्हणून द्यायच्या हा किती मोठा प्रश्न आहे. मजुराच्या हाताला काम नाही. काम नसताना तुम्ही मागेल त्याला विहिरी द्यायला पाहिजे आणि सर्व जेवढ्या मजुराला तुम्हाला काम देता येईल हे द्यायची त्यांची भावना राहिली पाहिजे. पण अजिबात नाही. आज आमचा एवढा मोठा चाकूर असेल, अहमदपुरामध्ये असेल, एवढा मोठा दुष्काळ पडलेला आहे. एवढा दुष्काळ पडलेला असताना कुठंच चारा छावणी उभा नाही. फक्त जैन संघटनेनं धसवाडी येते स्वतःच्या जे काही जैन संघटना आहेत त्यांनी स्वतःच्या पैशाने ती चारा छावणी लावली होती. आणि इथे तहसीलदार असेल, आमदार असेल, तिथं जाऊन फोटो काढण्यामध्ये मग नाही. असं ही सरकार आहे, ज्यांना लागतं त्यांना कोणी देत नाही. आणि आता आमच्या बहीणबाई माननीय आमदार साहेबाच्या मुलगी माझी बहीण अबोलीताई आता सगळ्यांना राख्या बांधत फिरतायत. मला एक विचारायचं, जेव्हा माझे सगळे तरुण मित्र जेव्हा ह्या दुग्ध व्यवसायामध्ये उतरलेत, आदरणीय बाबासाहेब पाटील साहेबांनी आपल्या भागामध्ये डेअरी चालू केली आहे, मग त्या जे म्हशी घेतलेले आहेत, गाई घेतलेल्या आहेत, त्यांना चारा नव्हता. माझ्या बहीणबाईला एकच विनंती करायची आहे, तुम्ही जर 1-2 ट्रक चारा घेऊन आलो असतो आणि त्या माझ्या गोरगरीब भावांना जर तुम्ही 5-5 पेंड्या दिलो असतो तर राखीपेक्षा ती खूप महत्त्वाचं होतं. आणि एक पाऊल पुढे आहे आपली बहीणबाई तर माननीय आमदार साहेबाच्या एक पाऊल पुढे आहे की मला भाऊ नाही, मला काही नाही. आता कुणीतर बाबा राखी बांधल्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये व ताट रिकामं ठेवणे म्हणून काहीतर जे काही घडत असेल 50-100 रुपये देत असतील तर नका नका दादा मला ही देऊ नका,
ह्याची मला फक्त माझ्या वडिलाला आशीर्वाद द्या मतामध्ये, असा ते जोगवा मागत फिरण्याचं काम करत आहे आणि रडत आहे. हे बापी किकड रडतो आणि मुलगी किकड रडतो रडते असं ही परिस्थिती आहे. सगळ्या तालुक्याला रडवण्याचं काम करत आहे आणि एकीकडं असं नेतृत्व आहे माननीय बाबासाहेब पाटील असतील, सिद्धी शुगर जो बंद पडलेला भंगारमध्ये निघालेला कारखाना आदरणीय साहेबांनी विकत घेऊन असं त्यांचं जे गेली 4-5 वर्षापासून यशस्वी असं गाळप करत आहेत. आता सिद्धी शुगरला इथेनॉल प्रकल्पाची जोड देखील झालेली आहे, त्याची काल पूजा देखील झालेली आहे. इथेनॉल प्रकल्प हा 4-5 दिवसामध्ये आमचा सिद्धी शुगरचा चालू होणार आहे. त्यामधून आपल्या भागातल्या शेतकऱ्यांना जास्तीचं FRP देण्याचं काम आदरणीय बाबासाहेब पाटील करत आहेत. आणि दुसरीकडं सिद्धी उजना डेअरी या नावाने सांगवीला डेअरी देखील चालू केलेली आहे. कमीत कमी 50 रुपये ते जास्तीत जास्त 72 रुपयापर्यंत फॅटनुसार भाव गेलेला आहे. एवढा चांगला भाव देण्याचं काम आदरणीय साहेब करत आहेत आणि म्हणून यावेळेस साहेबांना निवडून येण्यापासून कोणीच रोखू शकत नाही असा आमचा ठाम विश्वास आहे. हा मतदारसंघ कोणत्याही पक्षाचा बालेकिल्ला नाही. प्रत्येक वेळी नवीन उमेदवाराला संधी हा मतदारसंघ देत असतो. हा मतदारसंघ अपक्षांचा बालेकिल्ला समजला जातो. सर्वच पक्षांचे उमेदवार आमदारकीसाठी तयार आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने उमेदवारी पक्षाकडे मागण्यासाठी धावपळ करीत आहे. BJP कडून सध्याचे आमदार विनायकराव पाटील, गणेश हाके, दिलीपराव देशमुख पंचायत समिती सभापती, अयोध्याताई केंद्रे, ऍडव्होकेट भारत चामे, तर काँग्रेसकडून गणेश कदम, राष्ट्रवादीकडून बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार इच्छुक आहेत. आज माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील आहेत. आपली पुढे रथ काही कशी राहील? आता निवडणुकीच्या समोर आपण जात असताना या मतदारसंघामधली जर परिस्थिती बघितली विकासाची तर अतिशय दयनीय झालेली आहे. चतुर्शीचा दुष्काळ, पलीकडच्या शिगारपेट, युवा मिळाला नाही, सरकार आणि तालुक्याचे प्रतिनिधी सांगत सुटले आहेत या मतदारसंघाचा विकास व्हायला. एवढा मोठा दुष्काळ पडला असताना चारा छावणी लागली नाही, तुम्ही संदर्भात बैठका घेतल्या नाही, अहमदपूर सारख्या शहराला पाणी एवढं सोर्स असताना देखील पावसाळ्यामध्ये 40-45 दिवसाला पाणी मिळतं, म्हणून हे सगळ्या गाड्यावर फेल गेलं. आमदार म्हणजे सर्वसामान्याचे कामं, एक तर निराधार कमिटीचा देखील या माणसाला करता आलं पहिला मुद्दा. पुन्हा की पंचायत समितीच्या माध्यमातून जे बैठक असते वर्षाला आमसभा, ते बैठक घेऊ शकले नाही. प्रमुख जे बेसिक मुद्दे आहेत त्या मुद्द्याला सुद्धा लोकांनी न्याय द्यायचं काम केलं आहे. म्हणून ही ह्या सगळ्या गोष्टींवर सरकार आणि तालुक्याचे प्रति अतिशय झालेले आहेत असं माझं मत. डॉक्टर गणेश भाऊ कदम सर, आपली विधानसभेची भूमिका कशी राहील? मागच्या 2014 निवडणुकीमध्ये जनतेने फार अपेक्षेने केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं होतं बहुमतामध्ये. पण ह्या दोन्ही सरकारकडून जनतेच्या अपेक्षा भंग झाला असं आपल्याला म्हणता येईल. तरुणांना आज बेरोजगारीचं फार मोठं संकट आलेलं आहे, कारण नोटबंदी, GST याचा परिणाम आज मार्केटमध्ये दिसतोय, जागतिक मंदी आणि त्याच्यात भारतात कधीही त्याचा इफेक्ट झाला नव्हता. मनमोहन सिंगासारखे चांगले पंतप्रधान आपल्याला लाभले होते, पण या सरकारकडे कुठली दिशा नाही. आज आपण रोज बघतोय की कुठली तरी कंपनी बंद पडते, लाखो लोकांचे आमच्या तरुणांचे रोजगार जात आहेत, त्याच्यामुळे तरुणाईमध्ये एक अस्वस्थता आहे. शेतकऱ्याच्या मालाचे भाव पडलेले आहेत, विम्याचे प्रश्न आहेत, त्याच्यामुळे शेतकरी नाराज आहे, नोकरदार नाराज आहे, समाजातला प्रत्येक घटक नाराज आहे. तरी पण केंद्रामधलं जेव्हा निवडणुका झाल्या लोकसभेच्या, त्यावेळेस जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडणं लावून आणि काहीतरी देशाभिमान पोकळ देशाभिमानावर गोष्टी आणून यांनी ह्या लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या भारतीय जनता पार्टी. पण आता विधानसभेमध्ये वेगळे मुद्दे, विधानसभेच्या निवडणुका ह्या स्थानिक मुद्द्यावर येणार आणि स्थानिक मुद्द्यावर ह्या ज्या सरकारच्या विरोधातल्या नाराजी आहेत त्या 100% या निवडणुकीमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसणार आहे. आणि आपल्या मतदारसंघापुरता जर विचार करायचा म्हटलं की आता जे भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याविषयी प्रचंड प्रमाणात नाराजी मतदारसंघामध्ये आणि कळे कारणही तसेच आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये ह्या लोकप्रतिनिधींना भ्रष्टाचाराशिवाय आपल्या मतदारसंघामध्ये काही दिलेली नाही. प्रत्येक काल जर कार्यालयामध्ये गेला तर आपण तर बघतो प्रत्येक जागी भ्रष्टाचार आहे, चिरीमिरीचे व्यवहार चालू आहेत. त्यांना साध्या रोजगार हमी योजनेच्या निराधारच्या कमिट्या करता आल्या नाही, त्याच्यामुळं हजारो आमचे निराधार बांधव वंचित राहिले, नवीन लाभार्थी तयार झालेले. प्रत्येक ह्याच्यामध्ये
चिरीमिरी घ्यायची, कोणच्या रोडचं वृत्त आलं त्याच्यामध्ये चिरीमिरी घ्यायची, कोणत्या तुरीच्या घोटाळ्यामध्ये चिरीमिरी, प्रत्येक जागी यांच्या घोटाळ्यामध्ये नाव आलेले. त्याच्यामुळे त्यांना तर लोक कंटाळलेले, त्याच्यामुळे यावेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल अशी परिस्थिती आणि त्यातही त्यात पुन्हा आणखी त्यांचे अंतर्गत बंडाळे बघतोय. मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांनी जो पुअर शो केलेला आहे की बॅनरबाज, म्हणजे प्रत्येक जागी आता 2 महिन्यामध्ये 5 वर्ष कुठेही संपर्कात नसलेले लोकप्रतिनिधी ह्या 2 महिन्यामध्ये आज दिसत आहेत, तेही बॅनरवर. आणि बॅनरची त्यांची लढाई चालली आहे अंतर्गत गटबाजीमुळे, ह्याचं बॅनर त्यांना पाड, त्याचं बॅनर ह्यानं पाड. अंबरपूरच्या इतिहासामध्ये कधीही झालं नव्हतं. वैचारिक मतभेद असू शकतात पण हातापायीवरील लोक आलेले आहेत, त्याच्यामुळे अंतर्गत त्यांच्या मंडळीमुळं यावेळेस काँग्रेस आघाडीचा उमेदवार 100% इथं विजय होईल अशी आम्हाला खात्री आहे. आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावर येणार, कारण आम्हाला परंपरा आहे स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांच्या विचारांची. कारण लातूर जिल्ह्यामध्ये आणि आपल्या मतदारसंघामध्ये जे सिंचनाचं जाळं जे तयार केलेलं आहे, फक्त विलासराव देशमुख साहेबामुळे हे सगळं आपल्याला मिळालं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकासाची गोष्ट घेऊन आम्ही बाहेर निघणार. मार्गदर्शन आम्हाला आदरणीय चाकूरकर साहेबांचा, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेबांचा आणि समर्थ नेतृत्व आम्हाला माननीय आमदार अमित भैया देशमुख जे महाराष्ट्राचं उद्याचं नेतृत्व आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली अंबरपूरमध्ये काँग्रेसचा उमेदवार भरघोस मताने यावेळेस निवडून येईल याच्या बाबतीत आमच्या मनामध्ये कुठेही शंका नाही. कारण मागच्या 5 वर्षांमध्ये जेव्हा आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, विरोधी पक्षाची काय भूमिका असते की जनतेचे प्रश्न घेऊन आपण लढायचं असतं प्रशासनाच्या विरोधात. तर मागच्या 5 वर्षामध्ये मग शेतकऱ्याचा विम्याचा प्रश्न असेल, आपल्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, इथला तूर घोटाळा असेल, प्रत्येक गोष्टीवर लोकांचे प्रश्न घेऊन जर रस्त्यावर कोण आले असं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस माननीय अमित भैया देशमुखांच्या नेतृत्वामध्ये केलेले. मी अभिमानानं सांगतो अंबरपूर चाकूर तालुक्यामध्ये जेवढे आंदोलन झालेत महाराष्ट्रामध्ये इतर कुठल्याही तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये झालेले, त्यामुळे याची जनता एक आम्हाला पावती देणार आहे येणाऱ्या काळामध्ये. आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचा उमेदवार इथं राहणार आहे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून देणार आहे आणि भाजपची अंतर्गत गटबाजी जी आहे आम्हाला पोषक ठरणार आहे याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये अंबरपूर चाकूरच्या जनतेला चांगले दिवस येणार आहेत. आणि विलासरावजी देशमुख साहेबांनी जो अपेक्षित जिल्हा होता आणि जिल्ह्याची जी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे ती तशीच राहणार. आपल्यासोबत आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य दिलीपरावजी देशमुख साहेब आहेत. सर, आपण पक्ष श्रेष्ठीकडे मागणी केली का तिकिटाची? तसं आता मला भारतीय जनता पार्टी जॉईन करून 20 वर्ष होत आहे. मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी जॉईन केली त्यावेळेस कैलास वाशी आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकून मी भारतीय जनता पार्टी मध्ये निष्ठेनं काम करण्याचं ठरवलं. हल्ली असं होत नाही विरोधी पक्षामध्ये माणसं कोणी प्रवेश करत नसतात, ज्याची सत्ता येईल त्या सत्तेमध्ये माणसं प्रवेश करत असतात. पण मी आज 20 वर्षाखाली भाजप फार तुरळक होतं अशा परिस्थितीत सुद्धा गोपीनाथराव मुंडे एक सर्वसामान्यांचं नेतृत्व मानून मलाही सर्वसामान्यामध्ये सर्व जाती धर्मामध्ये मला काम करण्याची आवड असल्यामुळं मी आज 20 वर्षाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो. 2009 जवळपास मुंडे साहेबांनी माझी उमेदवारी फायनल केली असताना मुंडे साहेबांना काही अडचणी आल्या. मुंडे साहेबांनी मला 2009 तू आता एवढे वेळेस थांब म्हणल्यामुळं मी 2009 मुंडे साहेबांना थांब म्हणल्यामुळं मी थांबलो. परत मुंडे साहेबांना सांगितलं 2014 तुला विधानसभा लढायची आहे, पण दुर्दैव की आदरणीय कैलास सुवासी गोपीनाथराव मुंडे साहेब आज तुमच्या आमच्यामध्ये न राहिल्यामुळं माझी उमेदवारी 2014 तसं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमदार पंकजाताई मुंडे, सुधीरबाबा मुनगंटीवार, विनोद तावडे साहेब, हरिभाऊ राणा बागडे, सुजित सिंह ठाकूर साहेब या सर्वांनी मिळून कोर कमिटीने गेल्या वेळेस माझी कोर कमिटीमध्ये उमेदवारी माझी पसंत झाली. आणि मी फॉर्म
माझ्या नावाचा नागपूरला पोहोचला असताना अचानक दिल्लीहून काहीतरी फोन आल्यामुळं माझा पी म्हणजे माझा मला बी फॉर्म न देता तो गणेश दादाला बी फॉर्म देण्यात आला. मला असं वाटलं की चला 2014 माझा अपक्ष फॉर्म होता पण दादाला उमेदवारी मिळाल्यामुळे मला असं वाटलं की चला दादा काय आपण काय म्हणून महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्र्याचाही फोन आला मला आमदार पकडल्या जायचाही फोन आला की एवढेवेळेस तुम्ही माघार घ्या म्हणून मी गेल्यावेळेस एक गणेश दादा माझा सखा भाऊ समजा मी त्यांच्या पाठीशी होतो आणि आता यावेळेस 2019 तसं बघितलं तर माझ्या दोन्ही वेळेस अन्याय झालेला पण तिसरी वेळेस 2019 म्हणजे पार्टी माझी माझा निश्चित विचार केला कारण आदरणीय लाडके मुख्यमंत्र्यांना उत्तमरूप माझी सगळी माहिती असल्यामुळं मला आत्मविश्वास आहे की माझी उमेदवारी यावेळेस कोणी टाळू शकत नाही. एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून एक पार्टी उभा करणारा कार्यकर्ता म्हणून मला निश्चित पार्टी यावेळेस न्याय देईल आणि जर का समजा मला उमेदवारी मिळाली तर मी निश्चित शेतकरी शेतमजूर यांना कसं आधार देता येईल शेतकऱ्यांच्या शेतीधंद्यामधून त्यांना जोडधंदे कसे आपल्याला उभा करता येतील येई मी प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहे. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपलं आदपुरी हे देशपातळीवर गाजलं होतं पण मध्यंतरी काही कारणास्तव आपल्या शिक्षणाची पातळी थोडीशी खालावली. जर तसं काही माझ्या हातात या तालुक्याचं सेवा करण्याची संधी मिळाली तर पुन्हा एकदा या अहमदपूर शहरातील शिक्षणाचं नाव या देशामध्ये कसं नाव रूपाला येईल या बाबतीतही मी प्रयत्न करणार आहे. बचत गटाच्या महिला यांना कसं सक्षम करता येईल तेही याही माध्यमातून मी काम करणार आहे. जर समजा यदा कदाचित आणखी तिसऱ्या वेळेस जरी माझ्यावर समजा अन्याय झालाच तर पर्यायी रस्ते मला सगळे खुले असतील. मी कुणी पक्षात जाणार नाही मी कुणाचं चिन्ह घेणार नाही पण 2019 विधानसभा मी अपक्ष म्हणून लढणार हे तेवढंच खरं कारण मी आता मला कुणी जर सांगितलं तर मी माझा फॉर्म आता एवढेच माघार येणार नाही. या अहमदपूर चाकूर तालुक्यातल्या जनतेच्या आशीर्वादानं जर पार्टीनं मला डावलण्याचा प्रयत्न केला तर मी जनतेची उमेदवारी घेऊन मी अपक्ष उमेदवार म्हणून 2019 निवडणूक लढवणार आहे. तानाजी तोरणे महावाईस अहमदपूर चाकूर तालुका प्रतिनिधी. काँग्रेस व राष्ट्रवादीची युती असल्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटेला येत आहे. पीक विमा रस्ते बेरोजगारी दुष्काळ या प्रश्नावर ते सरकारवर हल्लाबोल करीत आहेत. सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही उसाला भाव नाही तर बीजेपीकडून सरकारने केलेल्या सर्व कामाचा आराखडा जसे मराठा आरक्षण नदी जोड प्रकल्प किंवा पीक विमा यासारखे काम केले हे सांगण्यात येते. पक्षाने उमेदवारी नाकारली तर अयोध्याताई केंद्रे दिलीपराव देशमुख भारत सामे यांची बंडखोरी पक्की मानल्या जात आहे तर गणेश हाके यांना उमेदवारी दिल्यास विनायकराव पाटील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे लोकांची समजूत काढणे बीजेपी समोरील सर्वात मोठी डोकेदुखी ठरत आहे. यामुळे अहमदपूरमध्ये पंचरंगी सामना होण्याची चिन्हे आहेत. या मतदारसंघात मराठा रेड्डी लिंगायत मुस्लिम अशा 18 पगड जाती या मतदारसंघात आहेत. मागील इतिहास पाहता मुस्लिम आणि लिंगायत समाज यांची मते निर्णायक ठरत आहेत. या समाजाची ज्या पारड्यात मते जातात त्यांचा विजय निश्चित मानला जातो. यामुळे अहमदपूरची जनता कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे. बालाजी तोरणे अहमदपूर व चाकूर तालुका प्रतिनिधी. अहमदपूर आणि चाकूर मतदारसंघामध्ये एकमेव भावी आमदार म्हणून आम्ही बाबासाहेब पाटील यांच्याकडे पाहतो कारण असा नेता ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुसरा नाही असं आम्हाला वाटते कारण आजपर्यंतच्या या वयामध्ये कुठल्याच व्यसनाधीन ती नाही आहे
आयुष्यात त्यांनी आणखीन मटण खाल्लं नाही, आयुष्यात त्यांनी दारू पिली नाही. एवढा चांगला नेता, गोरगरिबांच्या कामासाठी धावून जाणारा, कुठलंही कुणाचं कुणी वारलं तिथं हजर राहणारे, कुणाच्या लग्नकार्यात हजर, कुणाचं बारसं आहे तिथं हजर, प्रत्येक गोरगरिबांच्या कामामध्ये हजर राहणारा हा नेता आहे. गोरगरिबांच्या सुखदुःखात मिळून राहणार नेता आहे. म्हणून यावेळेस कुठलाही कुठल्याही तो आमदारला दुसऱ्या कुणाला न मानता आम्ही येतो बाबासाहेब पाटील यांच्या पाठीमागे आहोत. शंभर टक्के निवडून सुशिक्षित बेरोजगार आज झपाट्यानं कमी झालेला आहे. ह्याच्यावर फक्त साहेब 80% समाजकारण, 20% राजकारण करतात. या भावी तरुण तडफदार आमच्या अहमदपूर आणि चाकूर तालुक्यामध्ये आमदार बाबासाहेब पाटीलसारखा हा माणूसच नाही, त्यानं अल्पसंख्याक इतरांसोबत बहुजन समाजाला सोबत घेऊन अहोरात्र सुखादुःखात कुणी कुणाचं लग्न असो, कुणाचा कार्यक्रम असो, कुणी अंत्यविधी असो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये हिरारीने तो सुखदुःखात आपल्या घरचा माणूस म्हणून तिथं हजर राहतो. हे साहेबाचं चाकूर आणि अहमदपूर तालुक्यात आज तिच्या अलोट जनसंपर्क संपर्क पाठीमागे आहे. ते भावी आमदार 100% या मतदारसंघात पोहोचतो मी गाव आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, त्याने प्रत्येक गावामध्ये कामं केलेली आहेत, प्रत्येक गावामध्ये सहकार्य केलेलं आहे. आता आपल्या इथं आनंदवाडी इथं त्याने मागे मंदिरासाठी दिले, पेजेसाठी 30 लाख रुपयाचं दिले आमदार असताना. आता आपल्या इथं कालपरवा आनंदवाडीला 10 लाख रुपये विनायकराव पाटलांना देतो म्हणले, देऊन तरी पण त्याने खोटं आश्वासन दिलं असं समजायला जनतेचं म्हणणं आहे आपलं गावचं. साहेब तुम्हाला 100% साहेब इथं कसं वाटतंय? 100% साहेब, 100% आत्मविश्वास आहे. कारण माणसाला लबाडणं बोलणाऱ्या माणसाला, एवढं बोली जवान कायम ठेवण्या माणसाला लोक नेहमी त्यांच्या पाठीशी राहतं. म्हणून यावेळेस ते 100% आमच्या आमदारातील आमची 100% आशा आहे. काय म्हणलो सरकारने? सरकारने हे कुठले 5 वर्षामध्ये कुठलेच जनसरकार समाजाचे कुठलेच कामं झाले नाहीत, हे खोटे आश्वासन भाजप सरकारने दिलेलं आहे. एकसुद्धा अहमदपूर तालुक्यामध्ये एकही असं गाव मतदारसंघात आमदारानं फिरलं आहे. कुणीही जनतेला विचारून सांगावं समोर येऊन, विकासाचा कुठलाच मुद्दा नाही. आज एवढा भयानक दुष्काळ होता, त्या दुष्काळाला कुठले अहमदपूर तालुक्यामध्ये एक टँकरसुद्धा हे आमदारानं दिलेलं नाही, तर लोक आहे ना त्यांच्यावर आमदारावर रोष आहे इथला मतदारसंघातला चाकूर आणि अहमदपूर तालुक्यातला. बालाजी तोरणे, अहमदपूर तालुका प्रतिनिधी. मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाची जे जे म्हणून काही कामं असतील ती कामं करणं आणि लोकांच्या अडीअडचणींना धावून जाणं हे गेली 20 वर्ष भारतीय जनता पार्टीचा पाईप म्हणून करतो आहे. 2014 साली मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली होती, फार थोड्या मताने माझा पराभव झाला आणि पराभव झाल्यानंतर मी थांबलो नाही. पराभव झाल्यानंतर मी अधिक जोमानं 5 वर्षात मतदारसंघामध्ये कामं केलेले. मूलभूत योजनेअंतर्गतचा निधी असेल, तांडावस्तीचा निधी असेल, दलित वस्तीच्या अंतर्गत येणाऱ्या योजनांचा निधी असेल, ठक्कर बाबा या योजनेचा निधी असेल, मुख्यमंत्री सडक योजनेतला निधी असेल, महामार्ग असतील, राज्य मार्ग असतील, माझ्या मतदारसंघामध्ये अधिकाधिक कशा पद्धतीचा निधी येईल याच्यासाठी मी स्वतः जातीने प्रयत्न केले आणि तो निधी मी मतदारसंघात आणलेला पण आहे. याशिवाय मतदारसंघात गेल्या 5 वर्षामध्ये ज्या सरकारनं ज्या विविध योजना आखलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ माझ्या मतदारसंघातल्या लोकांना कसा मिळेल याचा मी पूर्णपणे प्रयत्न केला. माझ्या मतदारसंघातील 200 पेक्षा अधिक लोकांना मी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य मिळवून दिलेलं आहे. अनेक लोक असे आहेत की ज्यांना वैद्यकीय सेवा, ज्याला आयुष्यमान भारत जी योजना आहे त्या योजनेचा लाभ मिळवून दिलेला आहे. गरिबांच्या घरामध्ये गॅस सारखी योजना आहे, त्यांना गॅस मिळवून दिलेला आहे. त्यामुळे पुन्हा 2019 उमेदवार विधानसभेचा मीच असेल याच्याबद्दल मला आत्मविश्वास आहे. कारण माझी पार्टी
ही केडर बेस्ड पार्टी आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देत असते आणि मी 5 वर्ष एक कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, त्यामुळं मला स्वतःला पूर्ण विश्वास आहे की येत्या विधानसभेमध्ये 4 निवडणुकांमध्ये मी अहमदपूर विधानसभा क्षेत्राचा उमेदवार असेल. आणि एवढाही मला विश्वास आहे की गेल्या 5 वर्षामध्ये जी लोकांची सेवा मी केलेली आहे, लोकांशी जो संवाद साधलेला आहे, संपर्क केलेला आहे आणि त्यातून मला मिळणारा लोकांचा जो प्रतिसाद आहे, लोकांना माझ्याबद्दलची सहानुभूती तर आहेच पण एक अभ्यासू, एक चांगला म्हणजे जमिनीवर असणारा एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा लोक मला निश्चितपणे मला पसंत करतील असा मला विश्वास आहे. अहमदपूर विधानसभा क्षेत्रातले लोक अत्यंत चांगले आहेत. तसं तर हा अहमदपूर विधानसभा क्षेत्र हे भाजप बहुल आहे, भाजपच्या विचारांचं आहे, राष्ट्रीय विचारांचे लोक इथे राहतात. अत्यंत चांगले लोक इथं आहेत आणि चांगले लोक निश्चितपणे चांगल्या पक्षाचे आणि चांगल्या माणसाची निवड करतात असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे मी 2019 या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असेल आणि प्रचंड मताधिक्याने मी विजयी होईल. पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या विविध विकास योजना मी आपल्या मतदारसंघामध्ये राबवल्या त्याची माहिती पुस्तिका सुद्धा मी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. एकही कुठलं काम लोकांनी मला सांगितलं ते झालं नाही असं मतदारसंघात ठेवलेलं नाही. जेही कुठले कामं असतील ते सगळे कामं आपण या 5 वर्षाच्या काळामध्ये करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मागच्या काळातही यांनी काय कामं केले आणि या 5 वर्षाच्या काळामध्ये कुठले कामं झाले या बाबतीतला सविस्तर या ठिकाणी लेखा जोका लोकांच्या समोर आहे. आता ते या ठिकाणी सांगत आहेत की हाडोळतीचं पाणी असेल किंवा खंडाळीला पाणी देण्याचा विषय असेल. मागच्याही निवडणुकीमध्ये मी सांगितलेलं होतं उपसा सिंचन करून या भागामध्ये किनगाव भागात असेल, खंडाळी भाग असेल किंवा हाडोळती भागामध्ये असेल आपण लिंबुटीचं पाणी या भागामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. आता हे करत असताना जसं कुठलं काम करायचं असेल तर त्याची तांत्रिक मान्यता घ्यावं लागते, त्याचा सर्वे करावा लागतो, मग ते ग्रॅव्हिटीनं पाणी जाणार आहे का लिफ्ट पाणी करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टीची माहिती घेतल्याशिवाय तर त्या कुठल्या योजनामध्ये होऊ शकणार नाही. आता हे सर्वेला मंजुरी मिळाली की हे म्हणतात आता निवडणुकीच्या समोरचे सगळं होणार आहे. मी आतापर्यंत जे काही कामं केले तर कधीच कुठलेच कामं निवडणूक आता आली आहे म्हणून मी करत नाही. 5 वर्ष मी कामात असतो मतदारसंघामध्ये जेवढं जेवढं म्हणून आपल्याला निधी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आणायचा असतो तो निधी आपण आणण्याचा प्रयत्न केला. तर शेतकऱ्यांचं या ठिकाणी विम्याचा प्रश्न असेल किंवा अनुदानाचा प्रश्न असेल, पंतप्रधान सन्मान योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना केलेली मदत असेल किंवा आता निराधाराच्या बाबतीत सुद्धा सांगत होते आज कमिटीज जरी नसली तरी आपल्या कुठलेच प्रस्ताव आले तर तहसीलदार या ठिकाणी कारण तहसीलची कमिटी असते आणि म्हणून जे काही त्यांच्याकडे प्रस्ताव असतील तहसीलकडे त्यांनी द्यावे. ते प्रस्ताव सगळे आपण मंजूर करायला या ठिकाणी त्यांना विनंती केलेली आहे आणि तसे प्रस्तावही मंजूर झालेले आहेत. कुठलीच अडचण या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना ज्या योजना द्यायच्या आणि आपल्यालाही माहिती आहे की आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 40% विम्याचे पैसे असतील, अनुदानाचे पैसे असतील, गारपिटीचे पैसे असतील किंवा कुठलाही निधी असेल आज 40% हे निधी आपल्या अहमदपूर आणि चाकूर मतदारसंघात आलेला आहे आणि 60% या ठिकाणी जिल्हा आहे. तिथं त्यांच्या राजकारणामध्ये सुटगुट करून मतदारसंघाला विकासापासून मागं नेल्यापेक्षा विकासाला हातभार लावल्यासारखं होणार. हे चांगले उद्योजक आहेत. कारखान्याच्या बाबतीतला जर विचार आपण केला तर कारखाना मी चालू केला नसता तर 300 कोटीचा कारखाना ह्याला 16 कोटीमध्ये घेता आला नसता. दूध डेअरीचा व्यवसाय या ठिकाणी चालू करतात. माझी त्यांना विनंती आहे की दुसरी एक डेअरी आपल्याकडे आंध्रामध्ये ते कोणतर त्या डेअरीचे या ठिकाणी संस्थापक आहेत ते चांगल्या पद्धतीने डेअरी चालवत आहेत त्यांच्या बरोबरीने भाव द्यावा. त्यांना कुठंतरी या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून दूध मिळू नये आपल्याला दूध मिळावा असाही ते प्रयत्न करतात. मांजराच्या बरोबरीने या ठिकाणी सिद्धेश्वरनं भाव द्यावा आणि मग आम्हाला वाटेल की खऱ्याच अर्थानं शेतकऱ्यालाही मदत करायला निघाले. एकीकडं 2500 रुपये भाव मिळतो कारखान्याचा
आणि हे इकडे 1700, 1800, 2000 पार पी सुद्धा या ठिकाणी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत खाजगी कारखाना असल्यामुळं. तुम्ही जर तुमचं ज्या ठिकाणी जर कारखान्याची जी तुमची रिक्वायरी आहे ती तुम्ही व्यवस्थित लोक या ठिकाणी शासनाला दाखवत नाही. रिक्वायरी कमी करायची, शेतकऱ्याला भाव कमी द्यायचा, असं शेतकऱ्याला या ठिकाणी मुस्कर दावे केल्यापेक्षा शेतकऱ्याला 2-5 पैसे जास्तीचे कसे देता येतील अशा दृष्टिकोनातून या लोकांनी प्रयत्न करणं मला वाटतं या मतदारसंघाला अपेक्षित आहे. या शेतकऱ्याला बाहेर काढायचं असेल तर आत्ता काहीतरी परमनंट उपाय केला पाहिजे. नुसता दुष्काळ पडला, दुष्काळाची मदत दिली म्हणजे लोकांना मदत मिळू शकत नाही. पूरग्रस्तामध्ये या ठिकाणी लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले, त्या लोकांना मदत केली, ही मदत नाही. लोकांना आपण आधार दिला पण खऱ्या अर्थाने ह्या लोकांना जर आपल्याला काहीतरी मदत करायची असेल, या संकष्टातून बाहेर काढायचं असेल तर कायम उपाययोजना केली पाहिजे. आणि CM साहेबांनी परवाच आपल्या जाहीर सभेत सांगितले की या पिढीने दुष्काळ पाहिला तर पुढच्या पिढीला मी दुष्काळ पाहू देणार नाही. वॉटर ग्रीडच्या माध्यमातून असेल की कोकणामध्ये वाहून जाणारं, कोकणातलं पाणी वाहून जाणारं 168 TMC पाणी, ते पाणी लिफ्ट करून मराठवाड्याला देण्याच्या दृष्टिकोनातून, मराठवाड्याला देऊन नाही तर या ठिकाणी जायकवाडीमधून ते पाणी खालच्या खोऱ्यामध्ये कसे आणता येईल, जेणेकरून जसं आमचं खोर आहे या ठिकाणी की मन्याड नदीचं, त्या खोऱ्यामध्ये कसं पाणी टाकता येईल, मांजरामध्ये कसं पाणी टाकता येईल, मासुळीमध्ये कसं पाणी टाकता येईल, अशा पद्धतीनं जर त्या पाण्याचं नियोजन केलं तर या भागातल्या शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी शेतीला पाणी उपलब्ध होऊ शकेल, सवलती मिळवून देण्याचा प्रयत्न असेल. हे जर आपण विचारात घेतलं तर मला वाटतंय की खरंच आता रहितचं राज्य आलं या ठिकाणी या सगळ्या योजना झाल्यावर, असं जर आपण म्हणालो तर चुकीचं होणार नाही. अशा पद्धतीनं काम करत असताना बाकीच्यांनी आता राजकारणासाठी राजकारण केल्यापेक्षा आपण विकासाचं राजकारण या ठिकाणी मराठवाड्याच्या लोकांनी करणं अपेक्षित आहे. ज्यांनी कुणी उद्योगधंदे काढलेत आमच्या शुभेच्छा आहेत, तुम्ही तेच करावं. पण आता राजकारणात सुडपुड करून या मतदारसंघामध्ये, मागच्या काळात आपल्याला माहिती आहे कंटिन्यू जर मी आमदार असतो तर मतदारसंघाची परिस्थिती वेगळी असते. कारखाना उभं केला, कारखान्याला लागणारा ऊस निर्माण या मतदारसंघामध्ये केला, हे त्यावेळेस सांगत होते. 4 लोक काढत बसण्याचे कलाव केल्यामुळे का फायदा होतो का? आता कुणाच्या जीवावर तुम्ही ऊस न्यालं? हे जर मी केलं नसतं तर काय केलं असतं तुम्ही? तुमच्या काळात तर काहीच केलेलं नाही. त्यावेळेस मी केलेले 2 तलावाचे या ठिकाणी सांडव्याचे काम सुद्धा मी पुन्हा निवडून करावं लागलं. त्यावेळेस मंजूर केलेला 7वा तलाव वैरागडचा, आता त्याचं काम मलाच करावं लागतंय. हे जर 10 वर्षाच्या काळामध्ये जर हे सगळे कामं झाले असते तर मला वाटतं की आणखी खूप या ठिकाणी आपल्यामध्ये बदल या ठिकाणी पाहायला मिळाला.